अकोले तालुका गगनगिरी महाराज पुण्यतिथि निमित्त राजूरच्या सामाजिक कार्यकर्ते व गगनगिरी महाराज भव्य प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ हेमलता पिचड, माजी आमदार वैभव पिचड, सभापती सौ उर्मिला राऊत, आदिवासी सेवक काशीनाथ चाबळे, सरपंच गणपत देशमुख यांच्या उपस्थित कार्यक्रमात आयोजन करण्यात आले. उपसरपंच गोकुळ कानकाटे संपत्नीक मंदिरात अभिषेक करून पूजन केले. सामाजिक कार्यकर्ते अविनाश बनसोळे, संतोष बोनसळे यांनी योग्य नियोजन केले. यावेळी गुरुदत्त भजनी मंडळाच्या वतीने भजन करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी स्वयंलता पिचड यांनी मार्गदर्शन करताना गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने राजूर या गावात पुण्यत झाले असून त्यामुळे या गावाचा विकास झपाट्याने होत आहे. आज पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांनी उपस्थित दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. स्वामी गगनगिरी महाराज प्रसन्न. राजूर गावामध्ये दत्त सप्त्याचा 25व्या वर्धापन दिनानिमित्त परमपूज्य स्वामी महाराज हेलिकॉप्टरनी ह्या गावात आले होते आणि तेव्हापासून बाबांचा हा सप्ताह फार जोरात आणि उत्साहाने साजरा गावकरी करत आहेत. आणि ह्या गावाचा ह्या गावाला मागं वळून बघायचे बघितलं नाही असा विकास ह्या गावाचा झाला. एवढंसं खडे मातीचं गाव ते आता तालुक्यात एक नंबरचा गाव झालेला असून हे चाळीसगाव डांगणचं हे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे इथं जे होईल ते चाळीसगाव डांगणमध्ये होतंय आणि म्हणून ह्या बाबांचे स्मृतिदिन आज मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने गावकऱ्यांनी साजरा केलेला आहे. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले.